गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही मात्र रुपाणी यांच्या राजीनाम्यानं ना गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे त्यांनी दिलेल्या संधीबद्दल आभार मानलेत राज्यपालांना ते भेटलेच रुपाणींनी पत्रकार परिषदेआधी राज्यपालांची भेट घेतली राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली आहे रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्याबाबत कुठलाही दोजोरा दिलेला नाहीये त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं का कारण समजू शकलं नाहीये गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत गुजरातमधील पटेल समाज भाजपावर नाराज आहे त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपानं व्यूहरचना आखली आहे त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास अहमदाबाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि